आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुडचीच्या यल्लवा वडार यांची उपजीविकेसाठी आजही धडपड सुरू. परंपरागत दगडी वस्तू बनवण्याचं कसब आजही जतन. स्वयंपाक घरात लागणाऱ्या परंपरागत दगडी बनवण्याची कला आजही जतन करत वयाच्या 60व्या वर्षी कुडचीच्या यल्लवा वडर आपली उपजीविका करत आहेत. आज मानव प्रगत झालाय. स्वयंपाक घरात तर इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक वस्तूंनी प्रवेश करून क्रांती केली आहे. मात्र आजही पारंपरिक दगडी वस्तू बनवून त्यांची गावोगावी फिरून विक्री करणाऱ्या यल्लवा वडर यांच्याकडे पाहिलं की त्यांचं कौतुक करावं वाटतं. वयाच्या 60व्या वर्षीही स्वयंपाक घरात लागणाऱ्या पाटा वरवंटा, धान्य दळण्याचे जाते, मसाला शेंगदाणे कुटण्यासाठी खलबत्ता अशा दगडी वस्तू कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तयार करून त्या गावोगावी विकण्याचं काम यल्लवा वडर आजही जोमानं करत आहेत. एकूण 11 मुलांचं कुटुंब, सुना, नातवंडे, परतवंडे असा विशाल परिवार एकत्र ठेवत याच वडिलोपार्जित व्यवसायापासून या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी त्या धडपडत आहेत. शासनावर मात्र त्या नाराज असून शासनाने आजच्या व्यवसायाकडं, आमच्या मुलाबाळांच्या नोकऱ्यांकडं अजिबात लक्ष दिलं नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तर गाढव हेच आमचं साधन आणि दगड म्हणजेच पोटाची उपजीविका असे म्हणत त्यांनी पुढच्या गावचा रस्ता धरायचा. महानकर न्यूज साठी गणेश वाडीहून मोहन जमादार.